पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या सभेत महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील सुमारे 22 कोटीच्या कामांना महासभेत मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेची 18 मार्च रोजी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा सोमवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील 22 कोटीच्या कामांना सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. महापालिका स्थापन झाल्यापासून हस्तांतरणाअभावी सिडको नोडमधील कामे करता आली नव्हती, त्यामुळे सिडको नोडमधील कामांना पहिल्यांदाच मंजुरी देण्यात आली. तसेच या सभेत कळंबोली खारघर येथील उद्याने व क्रीडांगणे विकसित करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. प्रभाग समिती अ मधील प्रभाग क्रमांक 4 खारघर गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवणे, कळंबोली खारघर येथील उद्याने व खेळाची मैदाने विकसित करणे या विषयांना मंजुरी देण्यात आली. तर प्रभाग समिती ब कळंबोली येथे मिळकत क्रमांक 517 ब, जागा महाराष्ट्र शासन वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पनवेल यांना भाड्याने देण्याबाबतचा विषय प्रभाग समिती अध्यक्ष समीर ठाकूर यांनी या ठिकाणी महापालिकेची एखादी वास्तू किंवा आरोग्य केंद्र होऊ शकते का याची पडताळणी करावी अशी मागणी केल्याने यासाठी हा विषय स्थगित ठेवण्यात आला. यावेळी सभागृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर आणि प्रभाग समिती सभापती आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर उपस्थित होते. दरम्यान ऑनलाईन सभा असताना सरकारच्या नियमांना पायदळी तुडवत विरोधकांनी सभेत शिरकाव केला. त्यांच्या या चुकीच्या वागणुकीवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आज आपली ही जी दिनांक 22/3/2021 रोजी जी आपली ही तहकूब महासभा आपण आयोजित केली होती आणि आजच्या तहकूब महासभेला अत्यंत महत्त्वाचे असे आपले विषय आज इथे मंजूर झालेले आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर 22 कोटीचे आत्तापर्यंत आपण बघितलं तर सिडको नोडमध्ये कुठलेही कामं आतापर्यंत आपल्याला घेता आले नव्हते का तर आपल्याकडे हस्तांतरण झालेलं नव्हतं सिडको नोडचे. परंतु आत्ता पहिल्यांदा असं प्रत्येक वेळेला आपण बघतो की जी कामं विकास कामं झाली ती पनवेल शहरात झाली असेल किंवा कुठं गावामध्ये झाली असेल, पण पहिल्यांदाच सिडको नोडचा विषय आज इथे विषय पटलावर आला आणि तो मंजूर झाला. एकूण 22 कोटीची कामं म्हणजे जे गार्डन असतील, प्लेग्राऊंड असतील, ते हँडओव्हर झाले, त्याच्यावरती खर्च करण्याचा निर्णय पालिकेने म्हणजे महासभेने घेतला आहे. त्याचबरोबर खारघर गावाचा एक विषय आला 11 कोटीचा. त्यामध्ये मग विविध पाण्याच्या टाक्या असतील, पाईपलाईन असतील किंवा छोटे छोटे अनेक कामं असतील ह्या कामात समावेश खारघर गावामध्ये झाला आहे आणि त्यासाठी पण 11 कोटी खर्च करण्यासाठी महासभेने मंजुरी देण्यात आली आणि बाकीचे 2 स्थगित विषय जे होते ते त्यास मंजूर झाले. अत्यंत चांगले विषय आजच्या महासभेमध्ये झाले. आज पनवेल महानगरपालिकेची तहकूब सभा या ठिकाणी संपन्न झाली. या सभेमध्ये खरं तर अत्यंत चांगले निर्णय पारित करण्यात आले. त्याच्यामध्ये खारघर गावामधल्या ज्या काही नागरी समस्या होत्या ते प्रश्न हाताळण्यात आले, त्यांना मंजुरी देण्यात आली. कळंबोली, नवीन पनवेल अशा बऱ्याच नोडमध्ये उद्यानांच्या कामाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या पनवेलमधले विविध कामं पडघ्या येथील माग जो प्रलंबित विषय राहिला होता त्याला देखील आज मंजुरी देण्यात आलेली आहे. आज या सभेमध्ये खूप अत्यंत सर्व सदस्यांनी एकमताने हे निर्णय मंजूर केलेले आहेत. या सभेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे खरं म्हणजे बेशिस्तपणाची जी चाहूल लागली आणि ते प्रकार करण्यात आलं खरं त्या गोष्टीचा मी निषेध करतो. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्या सरकारने ठरवलं की नियम पाळलं पाहिजे, त्यामुळे आमच्या लग्नाला 50च लोक आमच्या इतर कार्याला लोक जाऊ देत नाही. पण इथं गर्दी करून विरोधकांनी, आम्ही तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधातले आहोत परंतु आम्ही शिस्त पाळतो आणि ज्या ज्यांचं सरकार आहे आणि ते त्यांनी शिस्त पाळू नये म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे. हे महाराष्ट्र सरकारचं अपमान करण्याचं काम इथल्या त्यांच्या गटातल्या इथल्या त्यांच्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी केले म्हणजे महाराष्ट्र सरकारला ते फाट्यावर मारतात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना ते फाट्यावर मारतात. म्हणून त्यांनी जे केलं ते योग्य केलं त्यांच्या लोकांसाठी असं मला वाटतं, परंतु ते सभागृहात येऊन केलं ते अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणून त्यांच्यावरती खरं तर माझी महापौरांना विनंती, आयुक्त साहेबांना विनंती आहे की यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही माझी उपमहापौर म्हणून मागणी आहे.